कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या चुकीमुळे नागरिकांना मालमत्ता कराची 128% वाढीव बिल गेली आहेत, त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून 2021-22 मालमत्ता कराच्या बिलापाठोपाठ सुधारित मालमत्ता कराची बिलही मालमत्ता धारकांना पाठवण्यात आली आहेत। पालिकेने 5-10% केलेल्या करवाढीनंतर पुन्हा मालमत्ता कराची बिल पाठवण्यात आल्याने मालमत्ता धारकांना 2 वेगवेगळी बिल मिळाली आहेत। या बिलांमध्ये मालमत्ता कराच्या दुपटीहून अधिक कर लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय। 2021-22 मालमत्ता कराची बिल तयार करताना नागरिकांनी मालमत्ता कर भरलेला असतानाही भरलेली रक्कम वजा न करता ही बिल नागरिकांना पाठवण्यात आली आहेत। सुधारित मालमत्ता करात 5-10% वाढ झाल्यानंतर पाठवण्यात आलेल्या बिलातून नागरिकांनी भरलेल्या कराची रक्कम वजा केली असती तर मालमत्ता करात 28% इतकी वाढ झाली असती, मात्र ही रक्कम वजा न केल्याने सुधारित बिलामध्ये 128% इतकी वाढ झाली आहे, त्यामुळे मालमत्ता धारकांमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय। दरम्यान ही बाब माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाने सुधारित मालमत्ता कराच्या सदोष बिलाचं वितरण थांबवून नागरिकांना नव्यानं बिलं द्यावी, यासोबतच ज्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला असेल त्यांना भरलेली रक्कम वजा करून सुधारित मालमत्ता कराची बिलं देण्यात यावी अशी मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना सन 2021-22 सुधारित बिले पाठवण्यात आलेली आहेत। संबंधित बिले पाठवताना नागरिकांनी सन 2021-22 मध्ये पूर्वी जी बिलं पाठवली होती त्या तो जो टॅक्स भरला होता तो टॅक्स कमी न करता पुन्हा एकदा ही वाढीव बिलं त्या ठिकाणी पाठवलेली आहेत। वास्तविक त्याच्यामुळे या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे की ही वाढ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। माझ्याकडे 2 बिलं आहेत, त्याच्यामध्ये 1,364 रुपये बिल त्या नागरिकांनी भरलेलं होतं, त्याला पुन्हा 1,745 रुपयाचं बिल पाठवलंय। याच्यामध्ये 1,364 रुपये वजा न केल्यामुळे त्याच्या मनामध्ये गैरसमज असा तयार होईल की 1,364 आणि 1,745 याच्यामध्ये प्रशासनाची अशी भूमिका आहे की डिसेंबर महिन्याच्या नंतर ज्या लोकांनी बिलं भरली त्यांची बिलं आम्ही कमी केलेली नाहीत, परंतु आता 10 मार्चला जर ही बिलं पाठवली असतील तर प्रशासनाला त्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून भरलेल्या अमाऊंट मायनस करून जी उर्वरितची बिलं पाठवणं शक्य होतं, परंतु तसं न पाठवल्यामुळे आता नागरिकांची लाईन लागेल नगरपालिकेमध्ये ही बिलं कमी करण्यासाठी। माझी प्रशासनाला विनंती आहे आणि अशी जवळजवळ 1,25,000 जर प्रॉपर्टीज असतील, 50-60 हजार लोकांनी तरी बिलं भरली असतील तर 50-60 हजार लोकांना नगरपालिकेत येऊन ती बिलं कमी करून घेणं शक्य नाही। काही लोक ऑनलाईन बिलं त्या ठिकाणी भरतात, ते ऑनलाईन पाहतात, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हा गैरसमज होईल। माझी प्रशासनाला विनंती आहे की सॉफ्टवेअरमध्ये तातडीनं बदल करून भरलेली अमाऊंट मायनस होणारी बिलं परत रिप्रिंट करा आणि ती नागरिकांना पुन्हा एकदा द्या। दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की प्रशासन जे पुनर्मूल्यांकनामध्ये दावा करत होतं की 10-15% जास्त वाढ होत नाही, माझ्याकडे आता 2 बिलं आहेत, याच्यामध्ये 1,364 रुपयाचं बिल 1,745 झालंय। वन रूम किचनचा फ्लॅट आहे कात्रपमधला, म्हणजे 28% वाढ या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे मी जो पूर्वी दावा करत होतो की ही वाढ 25-40% आसपास आहे तर तो दावा खरा आहे, 25-40% आसपास ही वाढ आहे हे या सुधारित बिलावरनं त्या ठिकाणी दिसतं। त्याच्यामुळे ही वाढ या वाढीला तर आम्ही विरोध केलेलाच आहे, आपण आता प्रशासनाने पुन्हा एकदा ही चुकीची बिलं पाठवून या ठिकाणी नागरिकांना नगरपालिकेमध्ये खेटा मारण्याचं काम त्या ठिकाणी होईल। माझी प्रशासनाला विनंती आहे की याबाबतीमध्ये तातडीने स्पष्टीकरण द्या आणि सुधारित बिलं मायनस करून, म्हणजे जी जुनी बिलं भरली ती मायनस करून पुन्हा एकदा नवीन बिलं नागरिकांना त्या ठिकाणी पाठवा। दरम्यान याबाबत पालिकेचे मुख्य अधिकारी योगेश कोळसे यांना विचारलं असता ज्या नागरिकांना वाढीव बिलं गेले असतील त्यांना सुधारणा करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला। पालिका प्रशासनाच्या झालेल्या घोडचुकीमुळे नागरिकांना मालमत्ता कराच्या बिलात दुरुस्ती करून घेण्यासाठी पालिकेत रांगा लावाव्या लागणार का, तसंच ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरला असेल त्यांना रक्कम कशी परत मिळणार असा सवालही शहरातील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।